इकडं पाऊस नाही पडत आणि सोमठाणा म्हणजे त्या भागा पट्ट्यामध्ये तिकडं पाणी पाऊस पाटास पाणी असल्यामुळे तिकडं पिकडं पिकं चांगली आहे त्या रिपोर्टवरती इथले सरासरी आमची हे काढी द्या तुम्ही सांगा आता तिकडं उत्पन्न जास्तच भेटणार आहे आमचं नुकसान होऊन आम्हाला फायदाच भेटत पण मग विमा काढताना लोकल सॉइल किंवा इथलं लोकल काय हवा पाणी याचा काही त्याच्यात विचार नाही ते म्हणते प्रत्येक गाव वाईज आता आम्ही कापणी प्रयोग घेतोय प्रत्येक गाव वाईज पण आज गाव वाईज घेतच नाही ते एका गावात चार चार म्हणजे पिकाची विमा राहतात त्यांचं काय म्हणणं आहे का मंडळ वाईज आम्ही एक गाव काढू बरं ठीक आहे मंडळ वाईज जर काढलं पण मग त्या तुम्ही सोमठाण्याचं गाव काढलं वायूमध्ये जर पाऊस नाही पडला त्यांना उत्पन्न भेटलं आम्ही काय करायचं प्रत्येक काय पीक होतं इथे काय मका आता मागच्या वर्षी ना मकाला एक रुपया आला आम्ही पैसे भरले सोयाबीन होती आणि किती भरले इन्शुरन्सला माझ्या एवढ्या लोकांचे पैसे म्हणजे मी काढले आणि कितीचा इन्शुरन्स दिलं होतं त्यांनी हजार रुपये कसे तरी कोणा कुठतरी याच्या पिक्चर घेते त्याच्या काहीतरी ऍडजस्ट करायचं भरायचं विमा भरायचा त्याच्यानंतर काहीच नाही शिवाय हे कागदपत्र करायचं एरजाऱ्या मारायच्या आणि जे आहे ते दरवर्षीप्रमाणे जे आहे ते आहेच आणि पुढलं तरी ते सांगते अधिकाऱ्यांकडे गेलं की ते उडवून सांगत्या सोमठाण्याला हा प्लॉट बघितला तिथं क्लिअर सापडलं इकडं शिवपुरला बघितलं क्लिअर सापडलं दातली गोपीला क्लिअर अहो पण मग तिथलं पाणी आहे तिकडं पाण्याचं भाग आहे तिकडे एक पाऊस झाला तर चाऱ्याजवरनं कसं पाणी होऊन पाणी भरतं एरी विरीला पाणी उतरतं आम्ही इकडं काय करणार यावर्षी सर्वात जास्त लष्करी आळी आली सर्व पिकं येतून चांगले येऊन सुद्धा लष्करी आळी येऊन सुद्धा आम्हाला अजून विमा नाही म्हणजे मग काही सांगायचं असं तुम्ही जर विमे काढायला एवढी घाई करता ना विमे काढायसाठी एवढी घाई करता एवढे 2 दिवसाची मुदत 3 दिवसाची मुदत तर मग पैसे परताव करण्यासाठी का तुम्ही एखादं हे करते नाही का बाबा तुम्हाला 8 दिवसाच्या आत आम्ही करू का 2 दिवसाच्या आत करू काही हे महिनाभर होणार नाही शेतकऱ्यांना काही काही समजत नाही ना ते फक्त विमा काढायसाठी खूप घाई म्हणजे असं का पार 2 दिवसात करा 3 दिवसात करा लोक घरचे कामं सोडून जनावर गुरु सोडून विम्याच्या पाठीमागं पळायचं बाबा गेल्यानंतर मॅडम मका शेवटपर्यंत येईपर्यंत आम्ही 3-3 औषधं मागली तेव्हा आमची मका कस तरी आली औषधाचा खर्च किती पाणी वाचून मग ते वाया गेले काही महत्वाची गोष्ट अशी मागील वर्षी ना रब्बीचा विमा मंजूर झाला मागील 10 महिने NDC पैसे वापरले NDC पैसे परत तिकडे परत पाठवले आता ते म्हणते आम्ही आता परत तुमच्या खात्यावर पाठवू म्हणजे जवळ 1 वर्ष गेलं की नाही आणि शासनाने काढलं 1-2 महिने पैसे लेट झाले तर परत व्याजाचं पैसे द्यायचे आता हे कोण व्याज देणार आमचे जिल्हा बँक देणार का हे वेळी देणार शेतकरी पळतच राहतो काही दिवस विमा काढायचा 31 डिसेंबर मुदत आमची मुदत फलनी मुदत तिथपर्यंत पळतच राहायचं फार म्हणजे हे करून आणि हे काम करून आणि ज्यावेळेस त्याचे हे प्रकार चालू होते त्यावेळेस परत समजा हरिभाऊ असतील राजा असतील अजून कोणी असतील परत यांना विचारणा करते शेतकरी काय सगळ्यात हुशारी असं नाही ना परत यांना विचारणा भाऊ आम्ही तर पैसे तुम्ही म्हणले म्हणून पैसे भरले हे लोक मला विचारणार तुम्ही म्हणले म्हणून पैसे कंपनी काय करते विमा कंपनी ना त्यांचा पैसा जमा करते आणि आम्हाला त्याचा परतावाच येत नाही काही त्यांचं पूर्ण टार्गेट करते 4-4, 5-5 दिवस वाढून घ्या आणखी टार्गेट पूर्ण करा असं करते तेच सांगते मुदत वाढून दिली 2 दिवसाची बरं 2 दिवस शेतकरी 151 रुपये शासनाने किती दिले 982 रुपये दिले एवढे जर पैसे कंपनीला जात आहे कंपनी काय देते जे शासन एवढे पैसे तेवढेच फक्त आम्हाला देते कंपनी त्यांचं स्वतःच 1 रुपया देत नाही लॉस झाल्यानंतर हे सगळे आता कंपनीचे किस्से भरायचे काम चालू आहे आता 3 पिकाची विमे काढले 1 पिक देऊन टाकायचं बाकी 2 पिकं त्यांचे झाले आता मुगाला आलेले 61 रुपये गुंठेने पैसे आले सांगा 61 रुपये करायचं काय लोक तर आम्हाला विचारतात नेमकं काय जे पैसे आले किती वर्षापासून
हे जवळ जवळ 10 वर्षापासून आमचं असंच चालू आहे. आणि असं 10 वर्षापासून पण एवढं पहिले आम्ही एवढं नंतर मग असं वाटलं बा आम्हाला काय, जेणेकरून आता हे प्रधानमंत्री पीक विमा योजना यात काहीतरी बदल होईल, काहीतरी पैसे आपल्याला लाभ भेटला काहीतरी, म्हणून आम्ही जास्त काढायचा प्रयत्न केला. पण ते जास्त घालून आम्ही ते त्यांच्याच घ्यायच्या चावर. आणि वर्षातून दोनदा काढायचं ना, खरीपला काढायचं आणि रब्बीला काढायचं. जेव्हापासून प्रधानमंत्री चालू झाला ना तेव्हापासून आम्ही जास्त काढतो. यावेळेस विमे काढायचे ना, हे कृषी अधिकारी वगैरे हे सगळं सांगते आम्हाला असं करा तसं करा, असे पैसे होते तसे पैसे होते. ज्यावेळेस आपलं मागाची वेळ येते पीक नुकसान झालंय आमचं कम्प्लेट करायची, हे डायरेक्ट आम काढून घ्यायचं, हे म्हणतात पहिले त्याचे कसं आणतो म्हणतात त्याचे कसा आमचे पैसे अडकून सुद्धा आम्हाला पैसे देतात. कामाधन सोडून नाही एवढं शेतीचे काम आहे सगळं. आता हे कमीत कमी 80,000 रुपये भरलेले आणि चौकड 80,000 रुपये येईल नाही आम्हाला. असे काही लोक आहे ना बरं येईल नाही, नुकसान झालंय ना आमच्या घर ऑलरेडी आमचे ना नोट कॅम्प मध्ये फोटो आहे नुकसान झालेलं आहे म्हणून. पण तरी जर शासन आता कंपनीमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही कुठं आम्हाला काय माहिती तुमचं नुकसान झालंय, नुकसान झालंय मग अधिकाऱ्यांनी जर पंचनामे केले फोटो काढलेले फोटो पण दिलेले हे फोटो आम्हाला तुम्ही फोटो काढा आम्हाला आम्ही काय आम्ही पंचनामा करायला पाहिजे कोणता करून तुमच्या रुपयाची अपेक्षा नाही. माणूस स्वतःच विमा का काढतो की जेणेकरून काही झालं तर आपल्या पुढच्या पिढीला काही नाही काम तसं आम्ही आम्हाला वाटत आहे का आपला पीक चांगला झाला तर आम्हाला रुपयाची अपेक्षा नाही. ते वाया गेलं तरी ते पैसे आम्हाला भेटले पाहिजे. दरवर्षी आम्हाला भेटले.